मी एक रँडम पॉलिगॉन ड्रॉ करते एक पॉलिगॉन ही थ्री किंवा मोर साइड्स असलेली क्लोज फिगर असते इथे आपल्याकडे एक दुसरा पॉलिगॉन आहे ह्या टू फिगर्स कॉन्ग्रुएन्ट किंवा एक रूप आहेत का तसं तर त्या एकसारख्याच दिसत आहेत पण कॉंग्रुएन्सीची कंडिशन आहे की ह्या टू फिगर्स तेव्हाच कॉन्ग्रुएंट असतील जर त्या एकमेकांवर प्लेस केल्या तर एक्झॅक्टली ओव्हरलॅप होत असतील आपण जर याला फर्स्ट वनवर मूव्ह केलं तर आपल्याला दिसेल की तो एक्झॅक्टली ओव्हरलॅप होतो याचा अर्थ त्या कॉंग्रुएंट फिगर्स आहेत हे इरेझ करूया आणि दुसरा पॉलिगॉन ड्रॉ करूया आणि हा आणखी एक ह्या टू फिगर्स कॉन्ग्रुएंट आहेत का पहिले तर त्या कॉन्ग्रुएंट दिसत नाहीत पण हीच तर ट्रिक आहे हा पॉलिगॉन जेव्हा याच्यावर प्लेस करतो तेव्हा एक्झॅक्टली ओव्हरलॅप होतो म्हणजे हे देखील कॉंग्रुएंट आहेत मग भलेही ते कसेही प्लेस असू द्या ही कॉन्ग्रुएन्सी किंवा एक रूपता आहे चला कॉन्ग्रुएन्सीबद्दल थोडं अजून समजून घेऊया टू फिगर्स केव्हा कॉन्ग्रुएंट असतात सिंपल आहे त्यांची शेप आणि साईज ही सेम असायला हवी तर आपल्याकडे हा असा शेप आहे आणि यासारखाच एक दुसरा आहे आपण बघू शकतो की त्यांचा शेप सेम आहे पण थांबा त्यांची साइजेस डिफरंट आहे म्हणूनच ह्या टू फिगर्स कॉंग्रुएंट होत नाहीत परंतु ह्या टू शेप्सचं काय त्यांचे शेप सेम आहे आणि साईजही त्या काँग्रुएंट फिगर्स आहेत पण कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी आपण एक फिगर दुसऱ्यावर ठेवू शकत नाही मग आपण कसं सांगणार की टू फिगर्स ह्या कॉन्ग्रुएंट आहेत की नाही आपल्याला आधी एक सिंपल कॉन्सेप्ट समजून घ्यावी लागेल फक्त फिगर्सच कॉन्ग्रुएंट होऊ शकतात का टू सेगमेंट्स कन्सिडर करा सेगमेंट ए बी आणि सेगमेंट सी डी दोन्हींचे मेजर थ्री युनिट्स आहेत आपण म्हणू शकतो की त्या काँग्रुएंट आहेत बिलकुल आपण म्हणू शकतो सेगमेंट ए बी ही सेगमेंट सी डी ला कॉन्ग्रुएंट आहे जर आपल्याकडे सेम मेजर असलेले असे टू अँगल्स असतील तर समजा दोघांचे मेजर सिक्स्टी डिग्रीज आहे होय हे टू अँगल्स देखील कॉन्ग्रुएंट आहेत आपण आपल्या क्वेश्चनकडे परत येऊया टू फिगर्स केव्हा कॉंग्रोएंट असतात ह्या टू ट्रायंगल्सकडे बघा आपण त्यांना ते काँग्रोएंट आहेत असं कधी म्हणू शकतो आपण म्हणू शकतो की हे टू ट्रायंगल्स कॉंग्रोएंट आहेत जर त्यांच्या सर्व साइड्स आणि सर्व अँगल्स मॅच होत असतील तर ते काँग्रोएंट आहेत आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्सबद्दल आणखी समजून घेऊया